वडवळ मधील नागनाथ मंदिरामध्ये गर्दी केल्याप्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागनाथ मंदिर आषाढी अमावस्येनिमित्त उघडे ठेवून भाविकांची गर्दी केल्याबद्दल मोहोळ पोलिसांनी पुजारी विक्रेते देवस्थान पंचकमिटीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हेड कॉन्स्टेबल कटक धोंड यांनी फिर्याद दिली असून देवस्थान समितीवरील 13 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासनाच्या वतीने मंदिर बंद ठेवण्यात आले होते, मात्र आषाढ अमावस्येला पहाटेपासूनच भाविक मंदिरात दर्शनासाठी येत होते. मंदिरासमोर गावातील व्यापाऱ्यांनी देखील नारळ पेढे विक्री सुरू ठेवली, त्यामुळे भाविकांची गर्दी वाढत गेली. याची दखल घेत तत्काळ मोहोळ पोलिसांनी मंदिराचे दरवाजे बंद केले. व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर नारळ विक्रीसाठी ठेवलेले पलंग जप्त केले. दिवसभर मोहोळ पोलिसांनी मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला होता, मात्र तरीही भाविक येत असल्याचे पाहून राष्ट्रीय महामार्गावर प्रवेशद्वारातच पोलिसांनी थांबून त्यांना आत येण्यास मज्जाव केला. या प्रकरणी 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.